शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश विरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता तिसरी विषय मराठी पान नंबर 25 कोण बोलतं ते आम्ही शोधतो। मुलांनो कोण बोलतं ते आम्ही शोधतो या पाठामध्ये आज आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर कुठे करत असतो ते आज आपण शिकणार आहोत। दुहेरी अवतरण चिन्ह आपण केव्हा देतो? जेव्हा एखाद्याचे उद्गार आपण वाक्यामध्ये लिहित असतो ते उद्गार दर्शवण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्ह देत असतो। किंवा दोन व्यक्तीमधील संवाद असेल किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीमधील संवाद असेल त्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य हे आपण दुहेरी अवतरण चिन्हाद्वारे दर्शवित असतो। मुलांना या पाठामध्ये एक उतारा दिलेला आहे त्या उताऱ्याचे आपण आता सर्वप्रथम वाचन करूया। पहा मुलांनो सगळे भरभर चाला, परिपाठाच्या आधी केंद्रशाळेत पोहोचायला पाहिजे, स्पर्धा सुरू होतील लगेचच। पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या, केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतल्या मुलांना घेऊन निघाल्या होत्या। मयूर म्हणाला, मी डब्यात गुळाची पोळी आणलीय, मी अंड्याची पोळी आणि चपाती आणलीय। जया म्हणाली, माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे। साईना, अरे माझा डबा घरीच विसरला, आता मी काय खाणार, मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक। अभिजीत चिंतेने म्हणाला, का आम्ही आहोत की? साईना आणि जया एकदम बोलल्या। आणि मी पण, मयूर म्हणाला। बोलत बोलत सगळे केंद्रशाळेच्या दारात आले, बाईंनी हुश्य केले। आता या ठिकाणी पहा मुलांना ह्या उताऱ्यामध्ये हा प्रसंग आपण नीट वाचला तर कोणी डब्यात काय आणलं, कोण उपाशी राहायची चिंता करू लागला हे पटकन सांगता येतं का? नाही येत। समजा हा प्रसंग जर नाटकात असेल, टीव्हीवर किंवा चित्रपटात दाखवला असता तर कोण कुणाला काय बोलतंय हे आपल्याला नक्की कळलं असतं। पण लिहिताना काय करायचं, कोण बोलतंय हे लेखनातून स्पष्ट व्हावं म्हणून या प्रकारचं चिन्ह जे आहे त्याला म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह। तर कोण काय बोलतंय त्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य दर्शविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला असतो, असे चिन्ह वापरतात। त्यामुळे कोण काय बोलतंय ते आपल्याला समजायला काय होते, मदत होते। त्यांनो आता वर वाचलेला प्रसंग आपण आता दुहेरी अवतरण चिन्ह देऊन लिहिलेला आहे, आता तो आपण वाचूया। पहा मुलांना, मुलांनो सगळे भरभर चाला, परिपाठाच्या आधी केंद्रशाळेत पोहोचायला पाहिजे, स्पर्धा सुरू होतील लगेचच। आता या ठिकाणी पहा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह सुरू झालेले दिसतंय आणि या ठिकाणी तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह संपलेलं दिसतंय। आता पहा पुढे, पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या, म्हणजे बाईंच्या तोंडचं वाक्य आहे या ठिकाणी। हे वाक्य सुरू झालं मुलांपासून आणि लगेचच पर्यंत ते वाक्य आलेलं आहे, म्हणजे लगेचच या शब्दापाशी ते वाक्य संपलेलं आहे, म्हणजे हे पूर्ण वाक्य हे बाईंच्या तोंडचं आहे। हे आपल्याला कशावरून कळालं, तर ह्या ठिकाणी दिलेल्या अवतरण चिन्हां दुहेरी अवतरण चिन्हावरून ते वाक्य बाईंच्या तोंडचं आहे हे आपल्याला कळालेलं आहे। आता पुढे पहा, केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतील मुलांना घेऊन निघाल्या होत्या। पूर्णविराम, वाक्य पूर्ण झालं, आपण पूर्णविराम देतो। पुढे मयूर म्हणाला, इथे अवतरण चिन्ह पहा मुलांनी, इथे अवतरण चिन्ह सुरू झालेलं आहे। मयूरच्या तोंडचं वाक्य पहा, मी डब्यात गुळाची पोळी आणलीय। पहा मुलांना, या ठिकाणी अवतरण चिन्ह संपलेलं आहे, म्हणजे मी डब्यात गुळाची पोळी आणलीय हे कोणाच्या तोंडचं वाक्य आहे, तर मयूरच्या तोंडचं वाक्य आहे। मी अंड्याची पोळी आणली आणि चपाती आणली आहे, या ठिकाणी पहा अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह सुरू झालंय, या ठिकाणी संपलंय। म्हणजे हे वाक्य जे आहे ते कोणाचं आहे, जया म्हणाली, जयाच्या तोंडचं वाक्य आहे। माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे, साईना, साईना काय म्हणाली। पहा या ठिकाणी अवतरण चिन्ह दिसतंय तुम्हाला, म्हणजे हे दुहेरी अवतरण चिन्ह जर आलं तर समजून घ्यायचं की हे कोणाचे तरी तोंडचं वाक्य आहे। आता साईनाचे तोंडचं वाक्य आहे की माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे। पुढे आता पहा या ठिकाणी तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह दिसते, तर अरे माझा डबाच घरी विसरलाय, आता मी काय खाणार, प्रश्नचिन्ह। काय या शब्दाने काय विचारलेलं आहे, प्रश्न। मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक। आता पहा
अरे पासून सुरू झालेलं वाक्य हे बहुतेक या ठिकाणी संपलेलं आहे. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अवतरण चिन्ह दिसत आहेत. तर अभिजित चिंतेने म्हणाला, अभिजितच्या तोंडचं हे वाक्य आहे, का आम्ही आहोत की. सायना आणि जया काय म्हणाल्या, का आम्ही आहोत की. हे वाक्य त्या दोघींनी म्हणलेलं आहे, म्हणून या ठिकाणी अवतरण चिन्ह सुरू झालं, या ठिकाणी संपलं. आणि मी पण, मयूर म्हणाला, मयूर काय म्हणाला, आणि मी पण, म्हणजे मयूरचे तोंडचं वाक्य पहा, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दर्शवलेलं आहे. बोलत बोलत सगळे केंद्र शाळेच्या दारात आले आणि बाईंनी हुश्य केले. मुलांनो, म्हणजेच तुम्हाला याच्यावरून काय कळालं की कोणाच्याही तोंडचं वाक्य, कोणीही काढलेले उद्गार आणि संवाद हा आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहित असतो. आता मुलांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये कोणीही बोललेले 4 ते 5 वाक्य किंवा तुमच्या घरामध्ये कोणीही बोललेले 4 ते 5 वाक्य हे असे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तुम्ही लिहून काढायचे आहेत. हा झाला तुमचा आजचा अभ्यास. धन्यवाद.